थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. देव वेगळा वेगळा तिन्ही गुणांचा आगळा, देव वेगळा वेगळा तिन्ही गुणांचा आगळा, देव अनादि अकर्ता देव त्रैलोक्याचा भरता, देव अनादि अकर्ता देव त्रैलोक्याचा भरता, देव आहे आणि नाही देव दुरुनिया पाही, देव आहे आणि नाही देव दुरुनिया पाही, विश्व तोची विश्वंभर म्हणे गोरोबा तुम्हारे, विश्व तोची विश्वंभर म्हणे गोरोबा तुम्हारे, म्हणे गोरोबा तुम्हार म्हणे गोरोबा तुम्हार. पांड्या पांड्या पांड्या, अरे सकाळ झाली का उजाडलं घरातले सगळी जागे झाली, ते घरात मोठं माणूस जर देवगडला गेलाय पाठला अजून परतलाच कुठ, म्हणून काय झालं मिठू मोतीराम मणी कुठल्या सारी आणि आपलं ते ह्या कुठे कोण मनुबाई वा माझ्या आता दूध किनार या बघायला या म्हणत आहे जरा जरा हळू का अवघडले आहे ते म्हणजे पोटीचे आता तिला पिलं होणार पिलं पिल्ला आता तिला गाव बाहेर नऊन सोडून
डोळ बांधून तिला नाहीतर पुन्हा इथेच यायची मरायला मला हिनवायला जा म्हणते ना मांजरीला पोर होत्यात पाखरांना पिल्ल होतात गोजरा थोडे आपागे गोजराचे थोडे कुस उजवायचे नाही अरे देवा चंडाळा घर आहे असं मनगट आहेत वाळ आहेत कुकुळाने चुकले खरंच तानू पोर आहे वाटत नाही होणार आहे जणू असू दे तुला काय करायचं आहे चार खुळकुळे दे गुरगुंड होऊन दे ग बाई तुला भवानी केलीस माझी सांग काय देऊ तुला दाम देऊ का दान देऊ एवढ्या मोठ्या वाड्याची धनी नाहीयेस एका दांगावर तू जुनं सुडकं दे भिकारणीला सुडकं बिडकं नाही माझ्याकडं पाहिजे तर मडकं देते पाटली नाही मी कुंभारी नाही अगो बया मला वाटलं पाटलाचाच वाड आहे बघा कंचा कुंभाराचं घर नाही आता नवऱ्याचं नाव घेऊ आहे तुझ्या मोर बरीच आहेत की आकाशात तसं नव तिरडुकीचे कुंभार आहेत मोठे साधू आहेत बघा गोरोबा काका साऱ्या मुलकात नाव झाले बघा त्यांचं त्यांचंच घर आहे कुठं आहे तू काय तिथे बसल एक तुझा म्हातारा होऊन येतो अगं अगं काय तर चिपट कोळ घेऊन जा की नग नग रामाच्या पाऱ्यात दर्शन झालं सार काय पावले मला अगं पाटलाचा वाडा घेऊ घेऊन हो खनी घेताचा शिंगा घ्यायचा नग नग वाडा कुकुळ मनगट अगं नग म्हणते ना जा आपलं वाटण पाटलाला लेकरूच नाही समजले काय खरेदी केली सर काय नाही बा आम्ही ऐकलंय सर चोरून ठेवलंस काय आमच्यापासून चोरून कशाला ठेवते तुमचं लक्ष आहे कुठं परपंच सदान कदा पांडुरंग पांडू मग तुझ्या पोटी येणार आहे तो कोण असेल माझा सासरा नाही तर आजी सर संते तेही पांडुरंगाचे अंश होते असू द्या पण मला ना ग त्या पांडुरंगागत पोरगा मी बघितलंय तेला काळा बुटबेंगन जाडगेला भट्टाचा अग त्याच्या त्या सावळ्या रूपाला भुलून देवगिरी राजा लोटांगण घालत आला त्याच्या रावळाशी चहू मुलखातले लाखो भक्त येतात त्याच पायवणी जीव द्या पण मला ना ग त्यात पोरगा मग कसा व्हायला पाहिजे त्याच्या बागत गोरा सांद्याच्या मुकड्यागत जावा गुरुबा काका अहो गुरुबा काका असा नमस्कार फक्त देवाला आणि गुरुला करायचा मायबापाला करायचा बसा काय येणं केलं कुठल्या गावचे आपण मंगळवेढ्याचे आम्ही बळद करून मागण्यासाठी आलो चार नग पाहिजे केवढे पाहिजेत बळद खंडी खंडीच धुंदुर मावायला पाहिजे देईन की करून पण अडचण एकच आहे सांगा की इतक्या दूरवर न्यायचा माल टिकणं जरा कठीण आहे मातीची भांडी ती त्याची नगा काय अहो खालवर पाला पातुळा घालून आला घेऊन जाऊ की मुलकातले लोक बोलत्यात काकाची घडण लई चांगली तांब्या पितळीची भांडी फुटतील पर काकाच्या मडक्याला नाही तडा लागायचा कौतुकानं बोलतात माणसं ते सारं सत्य थोडं समजायचं बरते जाऊ दे बळद केव्हापर्यंत तयार ठेवले ते चालतील नवधाने येईपर्यंत नव्याच्या पुनवाला म्हणजे माघात म्हणता वय ठीक आहे माही वारीला पंढरीला जाईन पारणं सोडून माघार येईल माल तयार असेल आपण बैलगाड्या पाठवा पाठवू की ठेवा घ्या गुळ पाणी दरदामात काही ठरवायला नको ना नको नको चोरीकडे घेतात तोच दर बर आम्ही येतात राग गेला ना राणी राणी अगं कुंभाराला राजा म्हणतात लोक मग कुंभारीन राणी नाही का आतापर्यंत फार राग होता तुझा सारखी संताप आहे
पांडुरंगावर राग होता तुझा, लग्नाला 12 वर्ष झाली पण संतान दिलं नव्हतं त्याने, असं येतील ना माहीवारीला? येईल ये. दिशी उमते भानु घुमे वारिया तारेणु, पूर्व दिशी उमते भानु घुमे वारिया तारेणु, सूर सूर वेणु ताता सुगंधात नाला, सुगंधात नाला तीर्थ पंढरी चा राजा, तीर्थ पंढरी कुक्षी घेऊनी या कुंभा उभी ठाकी चंद्र भागा, कुक्षी घेऊनी या कुंभा उभी ठाकी चंद्र भागा, मुख प्रक्षाला वेदेवा गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला तीर्थ पंढरीचा राजा, तीर्थ पंढरी कुंडलीक हा का देवी उभ्या राही रखुमा बाजी, कुंडलीक हा का देवी हा का देवी हा का देवी उभ्या राही रखुमा बाजी, निरांजन घेऊन हाती सिद्ध आरतीला, सिद्ध आरतीला तीर्थ पंढरीचा राजा, तीर्थ पंढरीचा राजा, तीर्थ पंढरीचा राजा, तीर्थ पंढरीचा निघायचं म्हणतेस? आता बघा बारशीला निघायचं ते तेशीचा मुहूर्त धरण्याचा, असं हो का माहेरी आलेल्या लेकी ग? माझं माहेरच आहे संतू हे, पण मी हाय की सासरची सुडकरी, चला बघू चला. अगं पण संतांचा निरोप तर घेऊ दे मला. नका नका, तुम्ही अडकशील, मधात सापडलेली मुंगी बाहेर नाही निघायची, चला चला बघू. जोहार मायबाप, जोहार. चोखो निघाला सा काका? भाई भाई तिकडे काम पडल्यात मुलुक भर, सण आलाय होळीचा, टिमक्या घडवायला पाहिजेत बाळगोपाळासाठी. ते समजे खरं, पण आजच्या दिवस राहा, राती कीर्तन आहे नामदेव महाराजांचं, आपण ऐकलंय कधी? नाही नाही. मग थांबा, आजच्या दिवस पहाटेच निघा, त्यांना असेल टिप्पूर. हो आहो. पर काकी राहू दे त्यांना आजची रात, माझं ऐका महाराज. ठीक आहे चोखो, राहतो आम्ही. संत या महाराजा शब्द प्रत्यक्ष परमेश्वरान सुद्धा ओलांडला नाही कधी, मग आपण कसा ओलांडायचं? राहूया आजच्या दिवस,
उद्या पहाटे निघू, आज नामदेवाचं कीर्तन ऐकूया. पतित पावन नाम ऐकुनी, पतित पावन नाम ऐकुनी, आलो मी द्वारा. पतित पावन नवाचि मनुनी जातो माघारा, जातो माघारा. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. पतित पावन न होति मनुनी जातो माघारा. घेसी देवा देशी ऐसा हसती उदार, घेसी देवा देशी ऐसा हसती उदार. काय देवा रोधू तुमते कृपणाते द्वार. सोडी प्रीत दिवाता न होती अभिमानी, सोडी प्रीत दिवाता न होती अभिमानी. पतित पावन नाम तुझला, पतित पावन नाम तुझला. ठेवियले कोणी पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. पतित पावन न होती मनुनी जातो माघारा. धांगड़ झेंडा फिरेन त्रैलोकी, हाथी घेऊनी धांगड़ झेंडा फिरेन त्रैलोकी. पतित पावन नभेसी हरि तू, पतित पावन नभेसी हरि तू. अति मोठा घातकी मन दिवा तुझे न लगे मज काही, नामा मन दिवा तुझे, नामा मन दिवा तुझे, नामा मन दिवा तुझे न लगे मज काही. प्रेम असुदा हृदय तुमते, प्रेम असुदा हृदय तुमते. आठवण पाई पतित पावन नाम ऐकुनी, पतित पावन नाम ऐकुनी, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. पतित पावन न होति मनुनी जातो माघारा, जातो माघारा. मोठा घातकी आहे हा देव, घ्यावे तेव्हा द्यावे असा याचा उदारपणा. संत म्हणतात नुसतं ह्याचं नाव घेतलं की हा वैकुंठपदी नेतो. इतकं सोपं नाही वैकुंठ महाराज, आधी हजार हात पसरतो हा आणि मग हजार हातांनी सुख बरसतो. मी तुम्हा संतापुढं उभं राहून खोटं बोलत नाही, पण सोनं जसं कसाला लावून जाळून पोळून घेतात त्याप्रमाणे माणसाला हा कसाला लावतो आणि मगच त्याचा स्वीकार करतो. काय काय भक्ता पुढं यानं मागावं याला काही सुमार, पुराण आंतरी कथा आहे ही. सूर्य बहुशी राजा असे तो श्रियाळ, पंचवर्षी बाळ चिलया त्यासी. पत्योरता कांता नामे ती चांगुणा, अतिथा भोजना घाली नित्य. श्रिया चांगुणेच्या उदारपणाची स्तुती.
नारदानी केली देव सभेत उभा राहू झालं. शिवान एका कुष्ठरोग्याचं रूप घेतलं आणि तो श्रेयाळांच्या राजवाड्यापाशी गेला. राजा राणीनं त्याचं स्वागत केलं, उष्णोदकानं त्याला स्नान घातलं, 16 उपचारांनी त्याची पूजा केली आणि नंतर त्याने विनंती केली, महाराज भोजनाला चला. एरू म्हणे माझे शरीर हे रोगी, नर मांस वेगी देजी मद. चांगुणाती म्हणे देते माझे मांस, छे 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 नये उपेगास मुची जा. राजा म्हणे माझे मांस मान्य करा, नाही नाही न लगे उदारा तुझे मद. मग कुष्ठरोग्याचा वेश धारण केलेला तो परमेश्वर काय म्हणाला? कुणी मागितलं नसेल, कुणी दिलं नसेल असं इच्छा भोजन त्याने मागितलं. पंचवर्षी बाळ तुझा गे चिल्हाड, मांस ते निर्मळ देई त्याचे. आईंच्या अंगावर शहारे आले. मग त्या माऊलीची चांगुणीची काय अवस्था झाली असेल? ममतेचे कड तिनं पोटीच्या पोटी गिळले आणि बोलाविला तिने बाळ तो चिल्लाळ, वचन कोमल बोले त्यासे. बाळा चिलया, हा अतिथी तुझ्या मांसाची मागणी करतोय. ईश्वर स्वरूप आया, याच्या एक वेळ जेवणाची भूक भागवलीस तरी तुझा जन्म धन्य. बोलताना तिचे शब्द जड झाले, कंठ दाटून आला. तिच्या गळ्यात हात टाकून तिचा बाळ म्हणतोय, आई सांडी हे ममता होई तू उदार, सांडी हे ममता होई तू उदार. कैलासी शंकरा संतोषेल, कैलासी शंकरा संतोषेल, संतोषेल सांडी हे ममता होई तू उदार. पुढं काय झालं? प्रत्यक्ष मातेनं आपला बाळ कांदा मुळा चिरावा तसा चिरला. घेऊन या चिलया गेले पाकशाळे, कापियाल बाळ चांगुणे ने, चांगुणे ने. चला तुमचं ते जळली त्याची भक्ती. चला हो चला, मला नाही ऐकायचे कीर्तन, तुम्ही बी ऐकू नका. अगं पण पुढे तर ऐक. नका नका, मला इथं श्वास उठी घ्यायचं नाही. चला बघू, चला आत्ता त्याच्या तेरीला जाऊया. चला चला की येतो ना. बारा वर्षानं माझ्या पोटी लेकरू येणार आणि माझ्या कानावर ही कथा. पोराचं मांस खाणार देव कुठं असेल का दुनियेत? पोराच्या पायाला ठेस लागली तरी आईचं काळीज रगत बघत माहित आहे. या नामदेवाला कुणी आई बाहेर का कुणाला ठाऊ? कीर्तन करतोय मेला. मळमळते का ग संतू? मळमळलं नाही तर काय होईल? सारखा आठव येतोय त्या चांगुनीनं लावसटीनं आपलं मुलं आपल्या हातानं कसं चिरलं असेल म्हणते. अगं तू पुढं ऐकतच नाही, पुढं अशी कथा आहे. मला नाही ऐकायचं, नका सांग. नग मला. अगं बघ तिरी पैठणी, तिरी बघ, ती बघ पैठणी बघ. नग म्हणते ना पदर बघ तिथं. नग म्हणते की मग काय पाहिजे काय तुला? बाळ आणले म्हणजे ते काय बाजारात इकत मिळत नाही. मी वैद्याकडनं औषध घेऊन आलो. कसलं? मी तरुण वयाच. मग माझ्यासाठी बी गाण्याचं होत ना. कसलं? म्हातारी व्हायचं. कार मेला गणगोत सोडून तिच्या माग आले. मग कुठं बिघडलं त्यात? रणमुंड होतीस
मातीत वीज मिसळलेला गलम गेला असता तुझा, पण हात येऊन चांगली मानाची पाटली झाली। तोंडात मारून पाटली म्हणा। अगं पण मलकिनी मलकिनी हा मलकिनी काय झालं रे? काय नाही, मलकिनी घर गेलंय। ठावाय मला तिचा कुठे बाची बाबळ उडाली त्यात। तिनं घर केलंय, पायका केलंय, तिला मूल होणार, संत ठावाय मला। संती कुंभारी मग कुंभार नावाची माशी असते, तिने बेतडा घर केलं की घरात पाय लागला म्हणतात। असं म्हणत कुठे ते परिस्थिती तोंड बघितली। कोण ग ती संती? कुंभारी वरात मिरवीत आले ग, दोघ जण गाडीत बसून आले। अगं वारीस ना आले असत्याल, पंधरीस ना आलेल्या माणसाचं दर्शन शुभ असत। असता तर पळा पळा जावा तिचे, मला नाही सुधरत। माझे सात जन्माची वैरी नाहीत, कधीतरी तिच्या नाकात शेंडा खुल्ले फिरत राहायचं नाही। निशा कुठे काका? अगं बे ही कोण आली नवी पाहुणी? किती गोजीरवाणी आहेत नाही पिल्ल, हातक्याच्या फुलावानी। हसाय काय झालं? भारी प्रेमळ आहेस तू, मांजराच्या पोराचं देखील तुला कौतुक। मांजरीची काय आणि माणसाची काय, पोर ती पोर। असं नको बघू आमच्याकडं, जावा बघू। निघालच बघ, वारीला गेल्यापासून टाळ टाळ्या वाजवण्याखेरीज काहीच केलं नाही या हातानं। आत्ता कामाला लागतो बघ, आणि तू संतू? मी परळ पोचवते की घरोघर। सण तोंडावर आलाय, टिमक्या मडवायला तर येळ पाहिजे चांभाराला। कशाला मी येऊ? चल हो चालताय जा। खाग मारलंस त्याला, मुख जनावर ते कुटुंबाच्या पाठोपाठ आला असेल। अहो बोका मांजरीची पिल्लं खातो। छेचे कदाचित त्याचीच पिल्लं असतील ती। तरी बी खाईल तो, त्या शंकराचाच अवतार, नामदेवाच्या कथेतला शंकर, सांगुनेच पोर खाणारा। अग बाई बाई माझ्या अंगावर अजून काटा येतोय, मी त्या पिल्लासनी लपूनच ठेवतो। काय वाटेल ते कर। सणाला घ्या किंमत खाई काय देऊ तुला? तान तू नग नग वाई माईन मुळ्याच लोणचं द्या। माईन मुळ्याच लोणचं देतो बिल्ली।
हवेत घातली ना. अरे देवा, काय केलं ते? अगं काय झालं? तिथे मांजराची पिल्ली होती. पांडुरंग पांडुरंग नुसतं नाव कशाला घेत? या आगीत वाचवील पिलास मी. वाचवी अवश्य वाचवील संते. जड चेतन साऱ्यांचं रक्षण करता आहे तू. वाचवते त्याला मग मी त्याला देव म्हणत त्याच्या वारीला भी जाईल. देवाची परीक्षा घेतेस का माझी? दोघांची भी चिमण्या पोरस निवास माझी शिपत आहे तुम्हाला. प्राशिलासी अग्नी बाळपणी देवा तुला ना केशवा जड काही. अग्निमुखी आज गावली अनाथे सोडवी तया ते पांडुरंगा. तापल्या तेला रक्षिला प्रल्हाद आपुले ते ब्रीद सार्थ केले. तसा काही आज दावी चमत्कार गोरवा कुंभार प्रार्थी कसे प्रार्थी कसे. नाही तरी येते पाप माझे माथा. नाही तरी येते पाप माझे माथा. अनाथांचे नाथा घाव घेई. अनाथांचे नाथा धाव घेई धाव घेई. मीच माझ्या हाती दिली काळमुखी. मीच माझ्या हाती दिली काळमुखी. रेखुरे ती मुखी अकारण अकारण. माझ्यासाठी देवा जीव ते राखावे. माझ्यासाठी देवा जीव ते राखावे. हीच जीवे भावे भावणूक. हीच जीवे भावे भावणूक. लाचार गोरोबा देवाचा कुंभार. लाचार गोरोबा देवाचा कुंभार. देवा बरी भार घाली कसे. देवा बरी भार घाली कसे घाली कसे. पांडुरंग 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 करणी त्या देवाची. पांडे विठ्ठला गाठ पडल म्हणून आली आम्ही. माझं काम आहे तुमच्याकडं. आमच्याकडं होय. बघा बाई, पाटलीनीला नोकर काय कमी आहे? अहो नोकर चोकरच काम नव्हतं ते कराल का? तुमचं काम करायचं नाही तर कोणाचं? सांगा. गावातल्या सारा सुनींना जाऊन सांगायचं.
कोणी एकच संत कुंभारणीकडे जायचं नाही. तिला आता पोर होणार आहे. नवरा संतपणा करतोय आणि बाजारात दुपट भाव घेतोय. श्रीमंतीची घमेंडी आली आहे तिला. हे बरे खरं. आता तुम्ही एवढ्या मानाच्या पाठले पण हितवर आला असं आमासनी भेटाय. पण ती संती तिला परवाच नाही कुणाची. भेट एक डाव कळू दे तिला आणि म्हणूनच तुम्ही माझं काम एवढं करा. भिस्ती पाणी घालत नाही तिच्या घरात. अगं भिस्तीतली मी सांगितलं. पुरतीची आईट काय ती स्वतःच पाणी भरते. आता बघू की नर्तिका नाही ते. कुणी जायचं नाही तिच्या घरी. नाहीतर बघा माझ्याशी गाठ आहे. आता पाटलीच्या हिरूत कोण जाईल. माझी शपथ कुणी जायचं नाही. कुणाला जाऊ द्यायचं नाही. चाल राहा. संत सद्गुरु करीती कुंभारा का व्यवसाव. संत सद्गुरु करीती कुंभारा का व्यवसाव. कुंभारा सा व्यवसाव. कुंभारा सा व्यवसाव. हात आधाराचा हात बर सुधाराचा खाव. बर सुधाराचा खाव. तुम्ही पण मला काका म्हणता. वय पंढरीच वारकरी चारी मुलका साहेब ते याच नावाने म्हणत तुम्ही. पंढरीच्या साधूजनात कोळी कोळी मुलं आहेत ती म्हणतात मला काका. आता वयाला थोडा वडील पडलो मी त्यांना. मी तुमच्या सासूवाडीतून आलो या. रामीच्या वडिलांनी निरोप धाडला या. घरात दुसरं कोणी माणूस नाही बघा. 15 दिवसांनी रामीला पाठवतो नागपंचमीला. ठीक आहे संतो. बर येतो या. लगेच निघाला. वय लेकीचा गावाकडे चाललो या. जातो जातो निरोप द्या आलतो. तुम्ही येऊ नका. अहो कुणाला बाई माणसाला तर बोलवा. संतू काय झालं ग संताई. ते रामी काली नाही अजून. अहो त्या गोदा खाल तर बोलो. दिमाग दिमाग बऱ्या भेटला तू. मी येतो तुमचे जनावर. तुम्ही जरा आज संतूच्या पोटात काळा येते. दिमाग का दिमाग का आता काय करा. पांडुरंग संतू संतू देवा देवा आई गो आई गो. काय करू. अरे देवा पांडुरंग 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 पांडुरंग. बिठाई वाचून कोण माझी माय. कोण माझी माय. आठवतो पाय तेच आता. आठवतो पाय तेच आता. आठवतो पाय तेच आता. बिठाई मामुली बिठाई मामुली. बिठाई मामुली बिठाई मामुली. बिठाई मामुली बिठाई मामुली. बिठाई मामुली बिठाई मामुली. बिठाई मामुली कृपेचे साऊली. आठविता घाली प्रेम पान्हा. बिठाई मामुली कृपेचे साऊली.
तुम्ही एवढी देव माणसं माझ्या दाराशी आला आणि आणि काय माझी कुंभारीण बाहेर आली नाही येऊ शकत नाही का तिच्या पोटात कळा घातली आहे गावात सुईन मिळे ना माझ्या घरात बाई माणूस पण नाही कोणी आम्ही कशाला आलो जाणार का मी पण येते निरर्थक खेळाची आनंद असतो कधी कधी
हो काका, सगळ्यांची मडकी तपासा, नुसत्या चितकीने नको, ही आणि तपासा चालली. हो आधी तुझी पाळी अगदी पक्क आहे. पक्क हे पण पक्क. हा तसला पाहुणचार काका, मुलगा झाला तुम्हाला, बारस तुम्ही त्याचं सादर केलं, या आनंदाच्या प्रसंगी मार कसला देता पाहुण्याला? मुक्ते हे मडक निघाल ग कच्च. असू दे माझं मडक कच्च, माझं मडक तेवढं कच्च, आणि तुम्ही मोठे ज्ञान योगी नाही का? माझं मडक कच्च असत तर परमेश्वर दूध प्याला नसता माझ्या. देवाशी बोलण्याचं सामर्थ्य तुमच्यापैकी कुणाच्या अंगी आहे का? हा अहंकार आहे नामदेव महाराज. असू दे, मी जातो जिथून. नामदेव महाराज, मला इथे क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. नामदेव महाराज, नामदेव महाराज ऐका तरी. नामदेव महाराज, जाऊ दे त्यांना काका, गुरु विना सिद्धी प्राप्त झाली आहे त्यांना, त्यांना या निमित्तानं गुरुचा लाभ होईल. आम्ही सर्व आता आपला निरोप घेतो. चला म्हणजे अरे देवा मेल्या, का असं सोडतोस मला? अगं अगं अगं, उठल्या सुटल्या असं कपाळावर हात मारून याला काय झालं तुला? अहो त्या संती मिनीचं बाळ पण केलं की त्या जैनीने घेऊन. मग गावातली एक सुईन मिळू दिली नव्हती मी तिला. अगं असा का तू श्वास करते एखाद्याचा? विश्वासघात केल्यावर दुश्वास करू नये तर फार डोकं ठेव तिचं. तिनं काय विश्वासघात केला तुझा? तुम्ही नुसतंच पाटील आहे बघा. म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का? काय आहो ती माझ्या गावची आहे. मासर समजा गाव मला पाटलीन म्हणतो, मान देतो, पण तिला ठाव आहे. काय आहो मी कुंभारी नाही म्हणून? असं ना, अगं रस्त्यावरची भिकारीन राजाची बायको झाली तर तिला देखील राणी म्हणते दुनिया. तुला कधी तिनं कुंभारीन म्हणलाय का? तुम्ही लय फळ आहे बघ. अहो कवा तरी ती हो उकरडा उपशीर म्हणून भ्या वाटतय मला. मला नाही संतीचं बरं भगवत, उठका आणेन मी तिला. अगं अगं हे लई वाईट, आपल्याला नाही ते दुसऱ्याला दिलं देवानं तर त्याचा असा विश्वास करू नये ग. तुम्ही आता तुळशीची माळ गळ्यात घाला आणि हरे हरे करत बसा. आणि तो गोऱ्या कुंभार तोंडानं हरे हरे म्हणतो आणि इकडं मातीच्या भारोभार पैसा कमीतो. मला नाही त्या संतीचं बरं भगवत, निसल तान झालं पाहिजे तिचं. तुझ्या जन्माला सारे संत आपसुक उपस्थित झाले. जनाईनं तुझी नाळ कापली, मुक्ताईनं तुला न्हाऊ माखू घातलं. दहा जन्म घेऊन मिळणार नाही ते तू जन्मल्या बरोबर मिळवलंस. बाळा बाळा तू आहेस तरी कोण? संत तू पाण्याला गेली होतीस, ओल्या अंगाने कशाला कष्ट करतेस? काय करणार, गावातली भिस्ती पाणी घालायला तयार नाहीत, काम थांबवायचंय. भिस्ती पाणी भरत नाहीत, सुईनी बाळणपणाला आल्या नाहीत, हे असं का होत? कोण करत? कोण करतय ते मला चांगलं ठाऊ आहे. कोण? ती समोरच्या वाड्यातली भानामती पाटली. पाटली नव्हा कुंभारीनं झायती ती. पण तिला माझा एवढा दुश्वास का वाढतोय कुणाला ठाव? तुझी जीभ स्वाधीन नाही संतू. मी कुठे गेले होते कुणाला सांगायला? तिलाच या घरातलं सुख बघवत नाही. गाव ताब्यात आहे ना तिच्या, करतीये वाडी कुडी, पण आईबाच्या पुण्याईनं मी विमत धडधाकट आहे. नाही भिस्ती आलं तर येऊ द्यात, मी भरण पाहत. माय यशोदा हल्वी पाळणा, माय यशोदा हल्वी पाळणा, गोड गीत गाई बाल मुकुंदा में घर श्यामा कर गाई गाई.
यशोदा हलवी पालना गोड़ गीत गाई विहित नित्य कर्म सदाचार नीति हुने आगळान धर्म तुला आठवावे गावे हात एकमेव तुला आठवावे गावे हात एकमेव देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो पांडुरंगा सर्वतापनाशी वाट प्रवासासी देती स्वये पापराशी तुझे नाम पांडुरंगा सर्वतापनाशी वाट प्रवासासी देती स्वये पापराशी दिसा लागली तू डोळा दिसा लागली तू डोळा दिसा लागली तू डोळा आदोपी अनाम दिसा लागली तू डोळा आदोपी अनाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो पदी वाहिला मी देह
भाव सारा उड़े अंतराळी आत्मा सोडूनी पसारा तुझा पदी वाहिला मी देह भाव सारा उड़े अंतराळी आत्मा सोडूनी पसारा नाम तुझे घेतो गोरा नाम तुझे घेतो गोरा नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठ याव देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम पांडुरंग 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 जय पांडुरंग पांडुरंग जय पांडुरंग पांडुरंग जय पांडुरंग जय 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 कुणाचा तरी मयत झाला इतक्या कोण मेलं लेकरू कुणाच माझ कशा नव झालं माग खेळता होता पोरतेला धरून उभं राहत होत कशी का शिळा निसटली कोणाला ठर आणि पोराच चुराडत असा बा बोर का कुठं होत चिपून तुडवत होता त्यांच्या पायाला मात्र दुखापत झाली नाही माझं पाटील राम 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 देवानं दिलं देवानं नेलं आता रडून परत काय येणार आहे ती बर महार पुढे पाठवून देतो बर का बाई चला कोतवाल तुझ्या पायात त्यांनी माझं पोर पायाखाली तुडवलं भक्ताची पोर मारणारा मेल्या तू तुझं ठाव का पाहिजे कसे लागणार
सांतो विठ्ठलाची आण विठ्ठलाची आण मला शिवलीस तर तो स्पर्श होईल संतू तुम्ही माना आता आओ त्या कच्च्या मडक्यात कसले शांतपण शिरणार लेकराच्या मरणाने माझं डोसकं फिरलं होतं तुम्ही माराय निघालासा म्हणून मी शिपत घातली सुटल्या म्हणते तुमच्या मरण ना घर त्याचा आता काही उपयोग नाही संतो विठ्ठलाची आण वारकऱ्याने मोडली तर जगानं वागावं कसं मी ती आण कदापि मोडणार नाही प्राण गेला तरी मोडणार नाही मग कसं व्हायचं धनी परपंचाचा गाडा मोडून पडेल प्रपंच प्रपंच आता असाच चालणार संतो इतला तुझ्याशिवाय ते कुणाचं ऐकत नाहीत आज तू तरी तर कमरावर हात ठेवून उभा आहेस तुला तोंड नाही वाचा नाही डोळा नाही तू आता आहेस पांडुरंग आता मी काय करू कुठे कुठे ह्याने तुम्हा संदेशनी भेटाय सतीच्या जन्माचं लळीत बघताय ना आता पाटलीने तुम्ही धरल्यावर गावात नांदत होईल अजून मस्ती गेली नाही तिथली मस्ती कसली कपाळची करते आता त्यात तिची गमंत होती ती वाया गेली का अहो मार डोक्यावर ना खांदीवर दिवसभर पाणी व्हायचे पण गोरोबा पाणी तिकडे तिच्या हातचं घेत नाही या बया मी मडकी घालवायचं काम थांबलंच म्हणायचं तुझ्या पाणीची काढत असेल घरच्या आडाचं पाणी टाक 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 अग बाय आली की होती गळ्यातली फटकी पुरी इथे धरल्यात बघा दरमर सोमर सुटतोय बाय आता ही शेवटची खेळ बरं का मग ते तुम्हाला खेळणी देत्याल गोष्ट सांगत्याल चला बाळा
काम केलं आता त्यातले एक एक खेळणं घ्या तुम्हाला तिथं खेळणं नाही बघणार कसं काय म्हणालो त्या काय गोष्ट सांग तिला म्हणून गोष्ट ऐकायची तुम्हाला ठीक आहे सांगतो हा बसा तुम्ही सगळे एकदा नारदांनी देव सभेत श्रीयाळाच्या उदारपणाची कथा सांगितली ते ऐकून त्याचं सत्व पाहण्यासाठी शंकराने कुष्ठरोग्याचं रूप धारण केलं आणि त्याच्या घरी आले मग तो रोगी राजाला म्हणाला मला रोग झालाय माणसाचं मांस हेच माझं पथ्य मग राणी म्हणाली माझं मांस देते राजा म्हणाला माझं मांस देतो अतिथी म्हणाला मला दोघांचंही मांस नको मग मला कोवळं मांस पाहिजे 5 वर्षाच्या बाळाचं आईला गहिवर आला कांदा मुळा चिरावा तसं तिनं आपलं मूल चिरलं मात्र त्याचं शिर तिनं बाजूला काढून ठेवलं पुन्हा कधी बाळाची आठवण झाली तर पाहता यावं म्हणून पाहुण्याच्या हे लक्षात आलं तो म्हणतो काय तेव्हा तो अतिथी बोले चांगुणेसी वस्तू ही कार्याची ठेविलीस मीही आता जातो आपुल्या आश्रमा कास यासी श्रमा करीतेसी तुझे हे ममता झालीसे उत्पन्न वाहतसे आण सांगुणाती म्हणे महाराजा सांगाल ते मान्य बंदिते चरण सांगुणाती पाका माझी घाली शिर ते कांडोनी गात गात गाणी आवडी रे सांगुणे ने शिर प्रमाणे माझा बाळ मी शांत राहा संते शांत शहाणी बायको आहेस तू चलत गेलं माझं शहाण पण आगातली मांजराची पिल्ली जिती ठेवली तुमच्या पांडुरंगात मग माझं चिखलातलं कबड्डीने का नाही वाचवलं का नाही वाचवलं यदुबाच्या पोटी माधुबा कुंभार माधुबाच्या पोटी गोरोबा कुंभार सांगा बाई लेकराचं नाव घे मला नाही रे बाबा आम्हाला लेकरू एक होता पत्ते गेलं होईल बोईल बाई अजून काय तुमचं वय गेलेलं नाही नाव सांगतील पुढच्या वर्षी लेकराचं आनंद आनंद होईल कस होणार हे धन्यासनी तर मीच आण घालून बसली माझ्या अंगाला हात लावू नका म्हणून दोन डोळ शेजारी आणि गाठ नाही जन्मवत असंच प्रकार
माझ्याकडे घाल तो बाळ संतोष बाबा बाळ संतोष तुझ्या अंगीचा उतारा बाबा बाळ संतोष तो मग देई गाता तारा बाबा बाळ तुझ्या मस्तकीचा टोप बाबा बाळ संतोष देता होईल प्रताप बाबा बाळ संतोष राही राही काय केलं साहेब जे आपल्याला उपयोगी पडणार नाही ते दुसऱ्याच्या उपयोगी पडलं तर कारणे नाही का लागणार संतू धनी धनी काय संतू माझ्या जीवाला गमन मी चार दिवस महारला जाऊ का रामी आली नाही बाबा आलं नाही तिकडे काय झाले कुणाला ठाऊ जा अवश्य जा मी गडी घोडं सांगतो तुला जरा बरं वाटेल तिथं लेकरू दिलं ते भी नेलं या संसाराच्या ठाई काय सुख नाही माझ्या हातानं काम भी होईना आणि काळजी करण्याबगर दुसरा काय भी धंदा उरला नाही बाबा रामीला 16 सरले असतील नाही तर ग तिचं काय आहे बघ मला माझ्याच्याने उठवत नाही कुठं जायला होईना यायला होईना
बघणार तरी कोण? कसला नवरा पाहिजे रामीला? अगं शहाणा असावा, कमवणारा असावा, जोडा असावा, हे एवढंच वय तर काय ग मग? कुणी आहे तुझ्या पाहण्यात? बाबा सौतीवर द्या रामीला. घर तसं धनंतर असलं तर काय नड हाय? कुंभार पोष्टी कुणबी यांनी एकाला दोन बायका केल्या तर काही आकवीत नाही. कष्ट करायला हक्काचा हात मिळतात. नवरा शहाणा आणि सवत जाणती असली म्हणजे झालं. हाय सवत जाणती हाय, थोरल्या भनीवानी सांभाळे, आणि नवरा बी लाकात एक आहे, रूपवान गुणवान, वयानं बी तिशीच्या आसपास आहे. आमच्या थोरल्या जावायत होय सुदमूत तसंच आहे. कुठं आहे? कंच्या गावाला. आमच्या तेरी मध्ये मोठा वाडा आहे, पैका पाणी आहे, कसबी आहे कुंभार, मोठं मोठं साधू संतेचं पाय धरतात, असा अधिकार बी आहे. मग बोलणं करून ठरवून टाकी. होय होय. पर बाबा रामीला नव्हे विचारायला? काय करते त्या लेकराला? आपण घालू त्या मांडवावर चढायची येईल ती. मग हिसनी सांगावा धाड गुरु बाला. हा ते बर, तुमच्याच गावचा नवरा मुलगा आहे म्हणतेस, तेव्हा त्यांच्याकडनं चटसरी तुकडा पडल. सकाळी धाडतो घडी गावाला. या 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 या. अरे 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 काय दशा झाली हो मामा तुमची? चालायचंच बाबा, पिकलं पान आमचं आता, शिरा उघड्या पडायच्याच. संतू जावे बाबा आलं पाणी आण. मोठी झाली की मामा? वय वय तरुण तयार झालाय आता. औंदा उरकाव म्हणतो त्यासाठी तर तुम्हाला मी तसदी दिली. तसदी कसली त्यात मामा? मुलगा नाही तुम्हाला, ही काम आम्हालाच करायला पाहिजेत. वय बसा बसा. घ्या भाऊजी. तूच केलेस नाही का? बायकोशिवाय दुसऱ्याच्या हातचं खात नाही जाणू. बरीच बोलायला लागली की. घ्या घ्या. हिनेच लहाया भाजले, पीठ दळले, दूध गोळ मिसळले. घ्या. संतून म्हणे एक पोरगा पाहिलं रामीसाठी तुमच्या गावात. हो का? मग उडवून टाकू बा, सणाचे दिवस आहेत. पण माझी निवड तुम्हाला पसंत पडेल का? असं का बोलतेस वडिलांसमोर तू? तुझा शब्द मी कधी ओलांडला नाही, कधी ओलांडणार नाही. इटुबा शपथ? अग शपथ लग्नाच्या वेळी घेतली, ती या घडीपर्यंत पाळली. बायकोची स्तुती करणं आत्मस्तुती करण्यासारखं आहे, पण मामा फार थोर आहे तुमची मुलगी. पोटचं मूल माझ्या पायी मारलं, पण हिनं मला क्षमा केली. विठोबा शपथ, तुझा शब्द कधी ओलांडणार नाही मी. मग रामीला पत्रात घ्या, तिच्या संग लगीन करा. काय म्हणतेस तू? शपथ घेतलीस तुम्ही इटोबाची, पण स्वतःला सवत? सवत कशी? मला बोलायला का घे सुधरत नाही? प्रत्येक डोकीच्या कुंभाराचा वस वाढला पाहिजे. एवढ्या उशिरा एक देवानं मला लेकरू दिलं, एका हातानं दिलं दुसऱ्या हातानं नेलं. माझी कूस काय आता उजवायची नाही? रामीची कूस उजवू दे, तिला होईल ते लेकरू तुमचं माझं दोघांचं बी. पण आणखी होतील की तुला लेकर? वय झालं का काय तुझं? भनी भनी सौती कशा पाहिजे होत्या बाबा? सौती झालो तरी भनी भनी म्हणून जन्माला आलोय आम्ही. धनी
धनी आता नाही म्हणू नका. इटोबाची आण घेतली आहे तुम्ही. माझ्या वसाला दिवा व्हायला पाहिजे. त्यासाठी रामीच्या जन्माची गाठ तुमच्या जन्माला बांधाय होईल. पांडुरंग पांडुरंग संतू, तुझ्यासारखी पत्नी हयात असताना मी दुसरं लग्न केलं तर जग हसेल मला. पंढरपूरचे संत स्नेही वाळीत टाकतील मला. काय नाही वाळीत टाकत, त्यांचा देव नाही. दोन बाजूला दोन बायका घेऊन उभा राहत राई रखमाई. बाबा आता येळ ना घालावस, बामणाकडे जाऊन मुहूर्त काढून आला. पांडुरंग पांडुरंग सारख्याच मी काय सांगायचं. संतूला सांभाळता तसं हिला सांभाळा. तिला जसं वागवत तसं हिला वागवा. तुझी इच्छा पांडुरंगा. काय जमलं तुमचं? जा करायची सुरुवात. जरूर हा बोलवा. बकुळा, ए बकुळा. जी. ये. आले. देवगिरीच्या दरबारी कीर्ती जाईल असं गाणं झालं पाहिजे. हा Thank you.
करावे काय करावे परत तरी कसे फिरावे आता हिने काय बिघडवलंय तुमचं दिवाणांच्या पत्नीला एक देवालय बांधायचं आहे लक्षावधी विटा घडवाव्या लागतील आपल्याला इथून देवगिरीला नेणार आहोत आम्ही फार मोठा अनुग्रह आहे इथली माती चांगली आहे आणि तेरणाही भरून वाहते आहे कुंभाराचे हातही धडधाकट आहेत आणि कसबी आहेत आपल्या नावाची कीर्ती देवगिरीपर्यंत पोहोचली आहे म्हणूनच आज्ञा झाली की भाजी विटा करण्याचे काम गोरोबा कुंभार तेरडो किकर यांनाच द्याव आपल्याला काही आगाऊ द्रव्य पाहिजे असल्यास सांगा आहे ते सारं त्यांचंच आहे काम पुरं झाल्यावर दाम मिळाले तरी चाले पण एक गोष्ट महत्वाची आहे कोणती सारी वीट 6 महिन्याच्या आत पावती झाली पाहिजे नाही पेक्षा नाहीपेक्षा देहदंड देखील होईल देहदंड यादवांच्या राजा त्या गरीब कुंभाराला देहदंड ते काही असो काम अगदी वेळेवर पुरं करीन मी मग पाटलाच्या बोटीवर या करार लिहून इस्तार देऊ आपल्याला राजलक्ष्मी आली आज माझ्या घरी आता कमरा बांधल्या पाहिजेत कामाला दिवाणाचं काम म्हणजे राजाचं काम पांडुरंग देता झाला म्हणजे असा अनंत हाताने देतो तर एवढ्या लवकर काम व्हायचं कस का सारा कुंभारवाडा बोलू की कामाला मी आहे तुम्ही आहात एकीला दोघी जणी आमचा काय उपयोग आहे मला हात लावायचं नाही म्हणून शिपत घेतलीय तुम्ही रामीच्या वाट्याला बी तेच आले असं का पांडुरंग पांडुरंग संतू तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं थोरलीला जशी सांभाळता आहात तशीच धाकटीला सांभाळा म्हणून मी होकार दिला नुसता होकार नाही योगा योगानं त्यावेळी माझे हात पांडुरंगाच्या पायावर होते प्रतिज्ञा झाली ती संतू प्रतिज्ञा झाली ती कर्माच्या लिगाडातून मला मुक्त करण्याची इच्छा असेल त्याची मग कशाला हे काम हे पैका ही उताठे
कोटी लेकर तुम्हाला चिपत घाल जन्माचा वाजूटपणा घेतला सवताच्या हातात भणीला सवत म्हणून या घरात आली पर हिची ध्याई शिवनिर्माल्य उठता बसता या तोंडानं विठ्ठलाचं नाव घेतो मी संतू असत्य बोलण्याचं पाप मी जन्मांतरी या जिभेला चिकटू देणार नाही मग हे परपंच कशाला आपला प्रपंच ही परमार्थासाठीच असेल कदाचित संतू रागावू नको कामाला प्रारंभ करा बहिणी बहिणी देवगिरीच्या अधिकाऱ्यांना वचन दिलंय मी वीट आणि वीट पांडुरंगाच्या पायतळीच्या विटेसारखी भक्कम झाली पाहिजे कर्म करिता ते निष्काम कर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम मुखी राहो विठ्ठल नाम कर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम मुखी राहो विठ्ठल नाम देह चंदनी देवारा आत आत्मासी निबारा देह चंदनी देवारा आत आत्मासी निबारा मन नसावे मळीन ते तो आत्म्याचे आसन मन नसावे मळीन आत्म्याचे आसन देह ईश्वराचे धावा मुखी राहो विठ्ठल नाम देह ईश्वराचे धाम मुखी राहो विठ्ठल नाम देह ईश्वराचे धाम मुखी राहो विठ्ठल नाम देह ईश्वराचे धाम मुखी राहो विठ्ठल नाम मुखी राहो विठ्ठल नाम कर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम मुखी राहो विठ्ठल नाम घाम श्रमाचा घालावा देह निगेने पाळावा घाम श्रमाचा घालावा देह निगेने पाळावा नको इंद्रियांचे लाड काम क्रोधाचे पवाड नको इंद्रियांचे लाड काम क्रोधाचे पबाड पाळा नीतीचे नियम मुखी राहो विठ्ठल नाम 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 मुखी राहो विठ्ठल नाम कर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम मुखी राहो विठ्ठल नाम स्वये तरी दुसऱ्या तारी तरीच होईगा संसार स्वये तरी दुसऱ्या तारी तरीच होईगा संसारी देह सेवेचे साधन देह वेचायाचे धन देह सेवेचे साधन देह वेचायाचे धन
श्रमी लाभ तो विश्राम मुखी राहो विठल नाम 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 मुखी राहो विठल नाम बोलू नका माझ्या संग बर काय तो कुंभाराचं घर कशा पाय भराय लागला तुम्ही मी नाही तर काय एक भी भिस्ती पाणी खालत नव्हती त्याच्यात पण तुम्ही दमदाटी केली आता सारे सारे तेरणा घेऊन हजर होता त्याच्या अंगणात सरकारी काम दिलं तुम्ही आता छातावर तुमचा आणखी एक वारा मागेल तो पण त्यात तुझं काय गेलं मला नाही भगवत ते नाही भगवत तर डोळे मिटून घे तुम्ही म्हणालच की तस मला जायला जागा जुनेत नाही लग्नाची बायको असते तर दावलं असतं तुम्हाला त्या संची मिली तर तळपाठ होऊ जाऊ दे अग पर का मला नाही भगवत तिचं सुख अग कुठलं सुख आलंय बिचारीला तिचं पार गेलं आणि सवत आली तवर बकळ पाय काय मिळाल असं काम दिलं तिच्या दादल्याला इतके कणव आहे तिचे तर तिला चालू ठेवायचे गोजा मारा घ्या मारून त्या संती मिलीच वाटलं झालं एकदाच तिच्या साठी जे भांड चाललं घ्या मारून घ्या मारून पीतांबर समचरण सुंदर कासल्याला पीतांबर अनाभिया माळा रुळती अनाभिया माळा रुळती मुख्य त्यात वैजयंती मुख्य त्यात वैजयंती समचरण सुंदर कासल्याला पीतांबर समचरण सुंदर पुरी वत्साचे लांछन ऐसा उभा नारायण पुरी वत्साचे लांछन ऐसा उभा नारायण हाती धरी तो आयुधा हाती धरी तो आयुधा शंख चक्र पद्म गदा शंख चक्र पद्म गदा समचरण सुंदर कासल्याला पीतांबर समचरण सुंदर मुखमंडळाची शोभा
कोटी सूर्याऐशी प्रभा मुखमंडळाची शोभा कोटी सूर्याऐशी प्रभा काय मागवे आणिक काय मागवे आणिक उभे ठाके मोक्ष सुख उभे ठाके मोक्ष सुख समचरण सुंदर कासे आला पीतांबर समचरण सुंदर पसरोली दोनी बाबू आलंगीला पंजरी राहू पसरोली दोनी बाबू आलंगीला पंजरी राहू संसाराच्या स्वप्नात देवाची आण उचललो या पापी हाताने तुम्हा दोघींना स्पर्श केला यांना आता माझ्या शरीरात जागा नाही नाहीच करणार त्याला तुरुंगात घाला आता ती संती भीक मागत आली पाहिजे माझ्या दरवाज्यात असं चोरट्यासारखं कुठं निघालात दिसतो रुक्मिणी वेळ आणि बाणीची आहे थांबा आजवर मला न कळवता तुम्ही कुठेच गेला नाही आणि आज असा कोणता प्रलय कोसळलाय रुक्मिणी माझा एक अनन्य फक्त मोठ्या संकटात सापडला आहे अशा वेळी मी गेलो नाही तर मी माझ्या वृद्धाला मुकेन लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडेल चला तर मी पण तुमच्या बरोबर नाही रुक्मिणी तुला नाही येता येणार तसं का कसं सांगू तुला रुक्मिणी मी गोरोबा कुंभाराच्या घरी जात आहे तिथं मला कुंभारा घरची सारी कामं करावी लागणार आहेत तर मग मी येते आजवर प्रत्येक वेळी मी तुमच्या बरोबर आले आणि माझं जरा ऐका तुम्ही कुंभाराचा वेश घेऊन जाल पण हे कोटी सूर्याचं तेज असलेले रूप असंच घेऊन जाणार खरंच की तुम्हाला आठवत संतीने केलेलं तुमचं वर्णन काळगेला जाड्या भटाचा गुड बँगण अगदी तसंच रूप घ्या तुम्ही ठीक आहे चला धनी धनी दोन्ही हात तोडलं त्या परस आम्हाला दोघी स्निकांनी मारलं आता हे देवगिरीचं काम कसं पुरं व्हायचं माझी आहे सदा मी पण हे सरकारचं काम करणारा तो समर्थ कसलं विपरीत म्हणावं हे खाय प्या यायचं नाही आम्ही दिल्याला चालायचं नाही देवा देवा परमेश्वरा वा वा या निमित्तानं तरी तू त्याचं नामस्मरण केलं राम राम काका पांडुरंग कोण रे बाबा तू बरा ह्या खेळाला आलात सख्या पुतण्याच्या मायाने हाका मारत माझं नाव युट्यूबा आणि ही माझी घरधनी रखमा आणि हे माझं जनावर याच नाव राजा शिस्त कशाला आलास बाबानू आता पोटा मांग फिरतोय आई मी जातीचा कुंभार आहे कसं बघा माझं
आणि ही स्वयंपाक छान करते. आता मला नोकरी चाकरी द्या आहे, मोठा वाडा बघून छान आलो. पर तुझा विश्वास काय? पंढरपूरचा हाय मी. तिकडची सारी संत मंडळी वळखीची आहेत माझ्या. नामदेव महाराज, जनाका, चोखुबा. आता इचारा कागद धाडून कोणाला दी. आणि आई अनुभव घ्या आठतीस. मला पगार नक, पोटाला घाला म्हणजे झालं. बर बाबा राह, त्यांचा हात तुटल्यास त्यांचं सारं काम तुलाच करायला पाहिजे. हवा काढलास काय एखादा? भाजलेला कुठे आहे? चला रे बाबानू, जेवण करून घ्या आता. चला ग, चला. संतू काकी, लय भूक लागली आहे, वाढा आम्हाला. अरे भूक लागली आहे तर तुझ्या कारभारणीला सांग. तिचंच राज आहे आजकाल इथं, आमचं नाही. बस बस, तुम्ही भी बस की मी वाढते सर्वांनी. अगो पण पण काय, काकासने कुणीतरी फरवाया हो. इटुबा तूच भरीव, आमचा हात दिसभर लिदित होत. आणि मी काय फुलं तोडीत होतो होय, त्या परिस रकमे तूच भरव काकासनी. तिला काय होतंय? ती सूनच आहे त्यांची. काय हो काका? कुणाशी सून आहे का माझी आई चाली तिच्या रूपात. तूही अशीच भरत होतीस नाही आपल्या बाळाला? राजा राज्य करतो म्हणजे आमच्याकडे अधिकारी करतात. म्हणजे गावातलं कुंभारण इटा केलं या इतक्या माहिती. मग मग काय, ह्या इटा दिवाण घेऊन जाणार, त्या कुंभाराला गाडीवर पाय काय मिळणार आणि माझा नाक खाली होणार. काहीतरीच काय तुझ्या डोसक्यात, आपल्याला नाही पसंत. पाटील काय पाटली ना बाई, पंढरपूरची जत्रा बित्रा असते का नाही ह्या दिसत? आता कार्तिकी यात्रा आली ना का पुढे, मग तू जातो ना वारीला? तो कोण? तो गोरा कुंभार. जातोच असं नाही पर कवा कवा जातो. पर आताच्या पावटी जाया हो. का ग? मग धावते त्याला हिसका आणि त्या संतीला घालते पालखी. अरे कोण आहे त्या इटापाशी? Thank you.
आलाय का? पंढरीत पत्र दिले गोरोबा काका कुणी? नामदेव महाराजांनी. बसा तुम्ही, घोडं बांधा सावले, मी आता आलो. काका काका पत्र आले नामदेव महाराजांचं पंढरीहून. अरे मग वास तरी मोठ्या मला कुठं आहे अक्षर ओळख. खोटं बोलू नकोस विठोबा, मी ओळखलंय तुला. माझ्या फटाळीचे ग्रंथ काका, मी या घरात वाचणारा माणूस दुसरं कुणी नाही. वाच मुकट. आता तुमच्या मोर वाचायचं म्हणजे सकल गुणेश्वर मंडित संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार स्वामी गोसावी यांचे चरण सेवेशी बालके नामदेव राणार पंढरपूर त्रिकाल चरणी मस्तक ठेवून शिर साष्टांग नमस्कार. गेल्या पाळी परीक्षेत उतरलो नाही. आपल्या कृपेनं आवड्या नागनाथ मंदिरात विसोबा खेचराचे रूपाने सद्गुरु भेट झाली, उपदेश झाला. आता इच्छा ही पुन्हा आपल्या परीक्षेला बसावे, विद्यार्थी पारंगत झाला असे म्हणून घ्यावे. संत मेळा जमणार आहे, आपणही पंढरीत यावे. वाट पाहत आहे नामदेव. संते रामे, मी पंढरीला जाणार, तुम्ही दोघी चला माझ्या बरोबर. नामदेवाला बोलावणं धाडलंय. आता मी आहे की तुम्ही बिनघोर जा, आता लवकर परत या म्हणजे झालं. विठोबा गाडी सांगा, उद्या सकाळीच निघणार आम्ही. हरकत नाही. माझ्या डोळ्यांना दिसत असे की आपल्या भजनानं विठ्ठलाला आनंद होतोय, त्याची मान डोलते. आज का बरं डोलत नाही ते? देव नाही आत या मूर्तीत. असं कसं होईल नामदेवा? देव नाही अशी जागा नाही, अशी वस्तू नाही. आवाहन करण्याचा अवकाश, तो त्या जागी प्रगट होतो, प्रत्यक्ष दिसतो. तर मग होऊ द्या पुन्हा एकदा गजर. म्हणा जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल.
नामदेवा गोरोबाचा हात नाहीत का? विठ्ठल सर्वत्र असेल, सर्व शक्तिमान असेल, तर काकांच्या शरीराला हात फुटलेच पाहिजे. देवाच्या नावाने वाल्मिकीच्या सोट्याला देखील बाण फुटली, मग काकांच्या शरीराला हात का फुटू नये? काका वाजवा टाळ मंडळी. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल, जय हरी आशीर्वाद द्यायचा पाय नाही ठरायचे. नामदेवा तू माझ्या नवऱ्याचा हात दिला, हात म्हणजे आमचा अक्ष. मी तुला काय देऊ नामदेवा, काय देऊ? काकी गेल्या वेळेला अर्ध्या कीर्तनात उठून गेला, आता उद्या शेवटपर्यंत माझं कीर्तन आहे का, म्हणजे मी कीर्तनकाराच्या परीक्षेलाही उतरेन. अजून राग गेला नाही ना माझ्यावरचा? काका गेला ना, आता प्रेमानं मारलं ते सुद्धा मला कळलं नसतं. नाहीतर काकी उद्या माझ्या कीर्तनाला यायचं बरं का? येईन बाबा येईन, पर तिकडं काम. अगं परवा निघू आपण, उद्या याचं कीर्तन ऐकू. चल बरं पाटलीन बाई जातो. चांदण टिपूर आहे सकाळपासून पाच दहा कोस रस्ता काटी आणि जगून वाचून आलो तर भेटन पुन्हा. आणि गोऱ्याच्या घरात गुन्हेगार आज गाडगी बाहेर गाडव आहे. बरं येऊ. बरं बरं चाल चाल्या. काय ग? काय नाही, देवगिरीचा अधिकारी काय येणार? उद्या. आणि इथं नाही मिळाल्या तर कुंभाराला धरून घेतल्या. काय झालं? इथं गेल्या. इथं गेल्या? इथं गेल्या. धैर्याचे उखळ वैराग्य मुसळ, धैर्याचे उखळ वैराग्य मुसळ, घेतले सबळ चांगुणेने, निया शिर केला पाकतीने, अतिथी कारणे भोजनासी. मुलाचं मस्तक रांधून गांगुणेने पाकसिद्धी केली. अतिथी म्हणाला, बाई तीन पानं मांडा, यजमानाने सुद्धा माझ्याच पंक्तीला जेवायला बसलं पाहिजे. चांगुणा आपल्या पतीला म्हणाली, बसा मी नऊ मास त्याला पोटी वागवलाय, आपण एक दिवस तरी त्याला वागवा. हे ऐकताच राजा कसा बसा जेवायला तयार झाला. इतक्यात अतिथीनं त्याला विचारलं, राजा तुम्ही दोघेच दिसता, तुम्हाला पुत्र संतान नाही की काय? निपुत्रिकाच्या घरी मी अन्न ग्रहण करत नसतो. राजा काय बोलणार,
राणी काय सांगणार? जीवाचा धडा करून राणी म्हणाली, महाराज माझ्या पुत्राचं शरीर मी आपल्याला रांधून वाढलेलं आहे, आपण आता सुद्धा असेच विनमुख परत जाणार असाल तर मी या क्षणी प्राणत्याग करते. हे ऐकताच मात्र तो अतिथी भ्यायला, देव भक्ताला भ्यायला, महाराज देव भक्ताला भ्यायला. शिवशंकर योगी म्हणाला, ऐकूनिया ऐसे अतिथि तो भ्याला, सांगुणे पुत्राला बाहे आता. प्राण कंठाशी आणून चांगुणीने आपल्या बाळाला हाक मारली, येई बाचिल या धाव तू त्वरित, न जेवी अतिथ तुझा वीण. चिलया चिलया, ए रे बाळा चिलया चिलया. बाळगे हासता चांगुणे से, बाळगे हासता चांगुणे से, बाळगे हासता चांगुणे से. कुंडली कवरदा हारित मातीच्या विटात तेरणे तरंगण, या साऱ्या चमत्काराचं श्रेय मला कशाला? देवा तुमच्या प्रसादानं इंद्रिय कह्यात आणली, त्या इंद्रियांच्या आकांक्षा पूर्तीचा देखावा पुन्हा कशाला?
देवा, कशाला दिले ते हात, कशाला परत आणलं ते मूल, देवा पुरे हे खेळ आता, देवा देवा मला आता आत्मरूपी द्या। नाही नाही गोरोबा, तू आता बाप झालाय, दोन स्त्रियांचा पती आहे, त्या दोघींना सांभाळ, मुलाला वाढव, सुखाचा संसार कर, माझा तुला आशीर्वाद आहे। कुणाला आशीर्वाद देतेस रुक्मिणी? हा गोरोबा का माणूस राहिलाय आता, आकाशाला अवयव फुटावे तसा हा माणूस, तो मनात आणेल तेच करेल, त्याला आता तुझ्या माझ्या आशीर्वादाची आवश्यकता नाही। मीच मला काय आशीर्वाद द्यायचा गोरोबा? साधुत्व सिद्धी आणि मोक्षाच्या पल्ल्याड झेप आहे तुमची। पण हा पायगुंता पुन्हा कशाला देवा? पुढिलांसाठी, त्याला आपण घटाकार दिला पाहिजे। तथा असतो, देईन अवश्य देईन देवा, तुमचाच कुंभार आहे मी। कुणासंग बोलत होता सा? कुणाशी नाही, कुणाशी नाही। मुकिया साखर साखाया दिधली, मुकिया साखर साखाया दिधली, बोलता ती बोली बोलवेना, बोलता ती बोली बोलवेना। मुकिया साखर साखाया दिधली, मुकिया साखर तो काय शब्द खुंटला समाद, तो काय शब्द खुंटला समाद, अपुला आनंद अवधाराया, अपुला आनंद अवधाराया। म्हणे गोरा कुंभार जीवमुक्त होणे, म्हणे गोरा कुंभार, म्हणे गोरा कुंभार, म्हणे गोरा कुंभार जीवमुक्त होणे। जग हे करणे शहाणे बापा, जग हे करणे शहाणे बापा। पांडुरंग 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 पांडुरंग।